नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आम्ही बिकानेर मध्ये आहोत। रात्री बिकानेर मध्ये हॉल्ट केलेला आणि आता बिकानेर एक्सप्लोर करून आम्ही जैसलमेर ला जाणार आहे। आता आम्ही बिकानेर मध्ये रामपुरी हवेलीला आलोय। खूप भारी आहे। लक्ष्मीनाथजी टेम्पलमध्ये आलो आणि ॲक्च्युली आम्हाला जुनागड फोर्टवर जायचं होतं, पण किल्ला 10 उघडतो आणि तिकीट पण 10 चालू होतं, त्यामुळे आम्ही रामपुरी हवेलीवरून लक्ष्मीनाथजी टेम्पलला आलो। तर नेहमीप्रमाणे याही मंदिराचा व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे काही शूट नाही करता आलं। आणि आता आम्ही जाणलो आहोत भानसर जैन टेम्पलला। लक्ष्मीनारायण टेम्पलच्याच बाजूला हे टेम्पल आहे। तर आता आम्ही भानसर टेम्पलच्या आत आलो आणि या इथे पेंटिंग पण खूप छान केले आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे सगळे पेंट्स नॅचरली बनवलेले आहेत आणि खूप चांगलं टेम्पल आहे। बिकानेर फिरायला एक रिक्षा केलेली आणि खूप फायदा आहे, म्हणजे रिक्षा घेतलं आपल्याला सगळे स्पॉट्स कवर करता येतात आणि रिक्षावाले पण एकदम प्रॉपरली सांगतात, कारण की काही काही जागेंवर रोज ते छोटे आहेत, त्यामुळे आपली गाडी जाऊ नाही शकत, त्यामुळे रिक्षा घ्यायला प्रेफर करतो मी। तर आमचा नाश्ता पण झालेला आहे बिकानेरमध्ये आणि बिकानेरची फेमस मिठाई पण घेतलेली आम्ही। तर आम्हाला रिक्षावाल्याने पर जुनागड फोर्ट पाशी सोडलंय आणि आता आम्ही जुनागड फोर्ट पाशी चाललोय। जुनागड फोर्टमध्ये एंटर केलंय आणि किल्ल्याचा इतिहास असा आहे की राव जोधा यांनी हा फोर्ट बांधलेला आणि 1488 राव जोधांनीच बिकानेर शहर बनवलं। त्यांच्या जुन्या गोष्टी ठेवल्या आहेत, म्हणजे फोटो फ्रेम्स आहेत, त्यांचे शस्त्र आहेत जुन्या काळातले, बंदूक तलवार ढाल, अजून त्यांचे हाऊसहोल्ड थिंग्स आहेत, म्हणजे ते झोपायला काय वापरायचे, बेड म्हणजे त्या जुन्या काळातले, आणि त्यांचे डायनिंग टेबल वगैरे पण आहेत। आणि आता आम्ही सरळ जैसलमेरला जाणार आहे आणि किल्ल्यावर ॲडल्टसाठी 50 रुपीज तिकीट आहे आणि स्टुडंटसाठी 30 रुपीज तिकीट आहे। आता आम्ही सुरसागर लेकला आलो। सागर लेक जुनागडपासून एकदम समोर आहे। हा मागा जो दिसतो आहे जुनागड फोर्ट। ऑफ इंडियामध्ये पोहोचलो आहे जैसलमेर आणि आम्ही डेझर्ट कॅम्पिंगचं पण बुकिंग केलं आहे।
आम्ही आमच्या कॅम्प साईटवर आलोय आणि टेंट पण आणि त्याच्या आतल्या रूम्स पण खूप भारी आहेत. कॅम्प साईटवर या इथे स्विमिंग पूल आहे आणि या इथे रात्री डान्स वगैरे होतात, म्हणजे राजस्थानी फोक डान्स असतात. हा आमचा टेंट आहे 110 नंबरचा. आता आम्ही आमच्या कॅम्पिंग पशी आलोय आणि आता आम्ही जीप सफारीला चाललोय. थार आहे 4x4 सफारीला. सफारी झाली, खूप मजा येते आणि या इथे सनसेट आहे. पण गाडी खूप जास्त हलतीये, म्हणजे मजा येते, म्हणजे जास्त शूट न करता येते हलते, म्हणून मोबाईल पडण्याच्या भीतीने. फुल मजा येते आणि भीती पण वाटते उठताना. आता आम्ही परत चाललोय पण आम्ही मोबाईल ठेवतो कारण की पडायची भीती वाटते फोनची. आता आम्ही या इथे डान्स आणि शो बघायला आलो आहोत. राजस्थान या इथे राजस्थान में आए होतो. राजस्थान का मतलब राजाओं का. शो झालेला आहे आणि आता असेच टाइमपास गाणे लावलेत त्यांनी. आणि आता जास्त मी व्लॉगमध्ये टाकू शकत नाही कारण की कॉपीराईटच्या इश्यूमुळे. आणि जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत बाय बाय.